फ्रान्सचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीत दाखल झालेत. जर्मनीत पंतप्रधानांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. यावेळी हनोवर सिटी इथं पंतप्रधान मोदींच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण झालं. जगात दहशतवाद आणि ग्लोबल वॉर्मिंग या दोन मोठ्या समस्या आहेत. या संकट समयी गांधीजींचे विचार हे साऱ्या जगासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी काढले. तत्पूर्वी मोदींनी हनोवर सिटी औद्योगिक मेळ्याला उपस्थिती लावली. भारत आणि जर्मनी या दोन देशांचे संबंध दृढ करणारा मेळा म्हणून याकडे पाहिलं जातं. त्यानंतर पंतप्रधानांनी हनोवर सिटीचे मेयर आणि भारतीय कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. जर्मनीत उत्स्फूर्त स्वागत केल्याबद्दल मोदींनी मेयरचे आभार मानले. त्यांनी मधुबनी पेंटिंग या ठिकाणी ही भेट झाली. जब जब मानवता की चर्चा होगी तब महात्मा गांधी का जीवन, उनका शब्द, उनके संकल्प, संकट की घड़ी में भी मानव जात को मार्गदर्शन दिखाएंगे. विश्व दो संकटों से गुजर रहा, एक आतंकवाद और दूसरा ग्लोबल वार्मिंग. पूरे विश्व को इसकी चिंता है. दुनिया जो आज रक्त रंजित हो रही है, मानव जीवन पर आतंकवाद का साया मानवता को नष्ट करने पर तुला हुआ है, तब महात्मा गांधी का अहिंसा का संदेश, महात्मा गांधी का सहजीवन का संदेश और भारत की धरती का वसुधैव कुटुंबकम का संदेश इस संकट से मानव को बचाने का उत्तम रास्ता है. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.